मी प्राध्यापक एल बी गायकवाड आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे एक विचारमंथन आणि ते आहे प्रेम विवाह। आता ॲक्च्युली आपल्याला असं दिसत आहे की प्रेमी हे प्रेम करत आहेत, अनेक प्रेम प्रकरणं आपल्याला होताना दिसत आहे समाजामध्ये, घराघरामध्ये ही प्रेम प्रकरणं दिसत आहेत आणि घराघराचं वातावरण आपल्याला त्रासलेलं दिसत आहे, मायबाप जेरीस आलेले दिसत आहे। पण यावरून आपल्या असं लक्षात येतं की हे प्रेमी खरोखर आनंदी आहेत का, तर आपल्या लक्षात येतं की नाही, हे प्रेमी अजिबात आनंदी नाही। आता याचं कारण असं की हे दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके धुंद झालेले असतात, इतके मोकळे झालेले असतात की अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये हे इकडे तिकडे भटकत असतात। हे स्वातंत्र्यवीर झालेले असतात आणि स्वातंत्र्य यांना हवं असतं आणि म्हणून यांच्यातली स्त्री आणि पुरुष ही मर्यादा संपलेली असते, म्हणजे यांना अतिशय मोकळं वातावरण आवडायला लागतं। त्यामुळे हे दोघं प्रेमी एकमेकांच्याबद्दल अग्रेसर बनलेले असतात, म्हणजे त्या मुलीला स्वतःचं अस्तित्व निर्माण झालेलं असतं आणि त्या मुलाला स्वतःचं अस्तित्व निर्माण झालेलं असतं। आता विचार करा, जे अरेंज मॅरेज आहे अशा अरेंज मॅरेजमध्ये असं अस्तित्व नसतं, फारच कमी प्रमाणामध्ये आपल्याला हे अस्तित्व असताना दिसतं, परंतु ह्या प्रेमविवाहामध्ये हे अस्तित्व खूप असं वाढलेलं दिसतं आणि म्हणून हा प्रेमी आणि ही प्रेमिका अगदी स्वतःला एकमेकांपासून अग्रेसर समजतात, मोठे समजतात, एकमेकांचं ऐकायला हे धजत नाही। संस्कृतीचं ह्यांना अजिबात भान राहत नाही, बंधन राहत नाही, मायबापांना हे अंधारात ठेवून प्रेम करत असतात, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येतील। आता सांगा, ज्या मायबापांनी लहानपणापासून यांना सुंदर अशा वातावरणामध्ये वाढवलं, सांगा त्या मुलीला अतिशय लहानपणापासनं हातात तिचं बोट धरून वडील तिला घेऊन फिरलेत, आईने तिला बघा 9 महिने आणि 9 दिवस आपल्या पोटामध्ये तिला ठेवलं आणि त्या मुलीपासून अपेक्षा केल्या की ही मुलगी आपल्याला चांगली आपल्याला चांगली संस्कृती देईल। पण आज आपल्याला असं दिसतं की ती मुलगी आईवडिलांना विसरून एका मुलाच्या मागे ती पळून जाते, प्रेमविवाह करते आणि तो प्रेमविवाह करते तोही आईवडिलांना ती अंधारात ठेवून करते। आता मला सांगा, आईवडिलांना अंधारात ठेवून प्रेमविवाह जर होत असतील तर हे प्रेमविवाह खरोखर योग्य आहेत का, शास्त्रोक्त आहेत का, या ठिकाणी असे अनेक प्रश्न निर्माण होतात। हे प्रेम ते शरीराच्या सौंदर्याकडे पाहून करत असतात, ईश्वर आहे, निसर्ग आहे, निसर्गामध्ये सुंदर सुंदर असं सौंदर्य आहे आणि हे पण जन्माला येताना फार मोठं सौंदर्य घेऊन येत असतात। स्त्री ही सौंदर्याची मूर्ती असते, ती मुलगी दिसायला खूप सुंदर असते, तो मुलगाही दिसायला सुंदर असतो आणि हे दोघांचे सुंदर शरीर यांना आकर्षणात टाकतात आणि हे प्रेम सुरू होतं आणि या प्रेमाला आपण म्हणूया फिजिकल लव, की जे फिजिकल लव कधीही यशस्वी होत नाही। आणि प्रेम हे फिजिकल अजिबात नसतं, कारण फिजिकल प्रेमाला शरीरवासना असतात, अशा ह्या शरीरवासना घेऊन हे लोक फिरत असतात। यांना स्पिरिच्युअलिटी, ज्याला आपण म्हणू आत्म्याचं प्रेम, मिल्टॉनिक लव आणि स्पिरिच्युअल लव, या व्याख्या किंवा ह्या संस्कारपूर्ण गोष्टी माहीत नसतात ह्यांना आणि म्हणूनच हे प्रेम यांचं जास्त काळ टिकत नाही। म्हणून प्रेम विवाह हे जास्त काळ टिकतात असं या ठिकाणी म्हणता येत नाही। या दोघांना आपलं भविष्य, आपलं भवितव्य याची अजिबात तमा नसते आणि हे इकडे तिकडे आईवडिलांना न सांगता फिरत असतात आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करत असतात। त्यामुळे हे दोघं अजिबात संसार करू शकत नाही। लक्षात घ्या, अशा मोकळ्या वातावरणामध्ये, अशा प्रेम विवाहामध्ये बद्ध झालेले हे दोघं अजिबात संसार करू शकत नाही, कारण असा संसार त्यांचा होईल तरी कसा, कारण संसार व्हायला मर्यादा लागतात, संस्कार लागतात आणि ह्या संस्काराच्या वलयामध्ये आपल्याला उत्तम प्रकारचं जीवन जगावं लागतं। ह्या साऱ्या गोष्टींपासून हे खूप लांब असतात आणि म्हणून हे संसार करू शकत नाही। हे दोघंही एक कलही केलेले प्रेमी असतात, म्हणजे खोटा
प्रेमाचा लेप लावलेले हे प्रेमी असतात असं या ठिकाणी म्हणता येईल, कारण हे प्रेमापासून तुटतात, प्रेमापासून फारकत घेतात आणि म्हणून आपण यांना म्हणूया की हे कलही केलेले प्रेमी असतात। यांच्या प्रेमाची जी सुरुवात होते लक्षात ठेवा, ती सुरुवात होते चित्रपट बघून, फिल्म बघून आणि इतर प्रेमींचं प्रेम बघून। यांनी जणू काय असं मनातच घेतलेलं असतं की मी प्रेमच करेन। आता विचार करा, माणूस हा काही प्रेम करण्यासाठीच जन्माला आलेला असतो असं नाही। माणूस प्रेम करण्यासाठी जन्माला आलेला असतो हे बरोबर आहे, ते आईवडिलांवर प्रेम करायचं असतं, तेच बहीणवर प्रेम करायचं असतं, ते समाजावर प्रेम करायचं असतं, ते देशावर प्रेम करायचं असतं, देशासाठी मरायचं असतं, देशभक्तीसाठी मरायचं असतं। या गोष्टी सोडून हे प्रेमी काय करतात, एकमेकांच्या शरीरांवर मरत असतात आणि हे स्वतःला नष्ट करत असतात। चित्रपट पाहून त्या स्वप्नाळू जीवनामध्ये हे घुसलेले असतात आणि असं हे स्वप्नाळू जीवन फक्त आणि फक्त त्यांना स्वप्न देते आणि नाराज करते आणि शेवटी दोघंही संसारामध्ये फेल होतात। त्यांना काहीही संसाराचं कळत नाही, संसार असतो, आपल्याला मुलंबाळं होणार असतात, होतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी दूर सोडून दिलेल्या असतात। मायबाप यांनी त्यागलेले असतात, मायबाप असतात, मायबापाने आपल्याला जन्म दिला, मायबापाने आपल्याला लहानाचं मोठं केलं, या साऱ्या गोष्टीपासून हे अतिशय लांब गेलेले असतात। हे दोघं मग असे स्वातंत्र्यवीर आपण ज्यांना म्हटलेलं आहे, मोकड्या वातावरणामध्ये संस्कारामध्ये हे वाढलेले, आईवडिलांना अंधारात ठेवून हे यांनी प्रेम केलेलं, असं हे दोघं प्रेमी शेवटी आपल्याच प्रेमाला कंटाळतात आणि दोघं एकमेकांपासून फारकत घेतात आणि दोघंही अशा प्रकारे आपल्या संसारामध्ये फेल झालेले असतात। मग हे येतात ते आपल्या समाजामध्ये। आता आपण म्हणतो समाज काय असतो, समाज हा माणसापासून तयार झालेला आहे आणि माणूस हा निसर्गातून आलेला आहे आणि निसर्ग बघितला तर संस्काराला जास्त महत्त्व देतो। आपण जर निसर्गाकडे पाहिलं तर निसर्गामध्ये लहान मोठा असो काय असो एकमेकाला सन्मान करत असतात, असा हा माणसाचा समाज, याला फार महत्त्व आहे आणि हा माणूस अतिशय संस्कारपूर्ण असल्यामुळे हा समाजातला माणूस या दोघं प्रेमींना साशंक नजरेने बघतो, संशयास्पद बघत असतो आणि यामुळे हा मुलगा आणि हे मुलगी स्वतंत्ररित्या नव्याने आता काही संसार थाटू शकत नाही। का थाटू शकत नाही सांगा, हे जर नव्याने आता संसार थाटू शकत असतील तर यांना समाजाशी ॲडजस्टमेंट करून घ्यावे लागेल आणि हाच समाज यांच्याशी ॲडजस्टमेंट करायला तयार नसतो आणि म्हणून या ठिकाणी हे आपल्या जीवनामध्येच काय, संसारातच काय, जीवनामध्येच मी म्हणेन की खूप मोठे अयशस्वी झालेले असतात। आता मला सांगा, हा शहाणपणा आहे की मूर्खपणा? तर आपण सर्वांनी आता मनामध्ये विचार केला असेल की हा मूर्खपणा आहे। आता अशा ह्या मूर्ख प्रेमींना आपण थोडंसं असं सांगूया की या मूर्ख प्रेमींनी शरीराला सांभाळावं, कारण शरीर अतिशय पंचतत्वांचं बनलेलं आहे, निसर्गापासून बनलेलं आहे। जसा निसर्ग हा फुललेला असतो तसं हे शरीर फुलत असते आणि या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात। हे बदल यांनी लक्षात घ्यावे, आपल्या शरीराला सांभाळावं। यांच्या शरीरामध्ये पहिला जो असतो तो काम असतो, ज्याला आपण सेक्स म्हणतो, वासना म्हणतो, शरीर वासना म्हणतो, ही यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळली पाहिजे। हे सांभाळू शकत नाही, त्यांनी सांभाळावी अशा थोर अशा युवकांनी, अशा मोठ्या युवकांनी, माझ्या बंधूंनी, भगिनींनी हे सांभाळावंस मला वाटतं। अति सौंदर्याने यांनी भरावून जाऊ नये, कारण काय असतं, निसर्ग हा सौंदर्याने भरलेला आहे, असेच हे सौंदर्याने भरलेले असतात। मुलगी खूप सुंदर दिसते, मुलगा खूप सुंदर दिसतो आणि अशा ह्या सौंदर्याने एकमेकांच्या शारीरिक सौंदर्याने भारावून जातात, तर याने भारावून जाऊ नये असं मला वाटतं आणि या शरीराचं सौंदर्य याने सांभाळावं असं मला प्रकर्षाने जाणवतो। जे सौंदर्य आहे हे सौंदर्य त्यांना ईश्वराने दिलेलं आहे आणि ते ईश्वराचं सौंदर्य याने आपल्या सौंदर्यासाठीच वापरलं पाहिजे आणि सुंदर असा संसार केला पाहिजे आणि सुंदर अशी मुलं जन्माला घातली पाहिजे, पण ते तसे घालू शकत नाही, कारण यांच्या प्रेमाची जी सुरुवात असते, पूर्वपीठिका असते आपण ज्याला म्हणून, फाउंडेशन असतं, तेच फाउंडेशन अतिशय
चुकीच्या मार्गाने झालेलं असतं, मायबापांना अंधारात ठेवून झालेलं असतं, आणि अशा गोष्टींमध्ये हे लोक मग एकमेकांचा आत्मविश्वास सांभाळू शकत नाही किंवा याची यांची आत्मस्थिती त्या ठिकाणी टिकत नाही आणि म्हणून मग हे एकमेकांपासून दुरावतात. आणि मायबापांची जी संस्कृती आहे ती संस्कृती या दोघं मुलांनी सांभाळावी, या प्रेमींनी सांभाळावी, पण हे प्रेमी सांभाळू शकत नाही. परंतु या प्रेमींच्या व्यतिरिक्त जी समाजामध्ये मुलं आहेत या मुलांनी ही संस्कृती जर सांभाळली तर मला असं वाटतं पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाही आणि चुकीची प्रेम प्रकरणं आपल्या समाजामध्ये होणार नाही. या मुलांनी म्हणजे ह्या कोणत्याही मुलाने जो तरुण मुलगा झालेला आहे, तरुण मुलगी झालेली आहे, आणि शेजाऱ्यांची पण भीती करावी असं मला वाटतं. कारण आपला शेजारी हाच आपल्या वडिलांसारखा, शेजारची स्त्री आपल्या आई वडिला आपल्या आईसारखी असते असं ज्या वेळेला आपण म्हणतो याची भीती या मुलांना असणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे प्रेमी आपल्याला भीती करताना दिसत नाही. दुनिया जाय भाळमे असा यांचा एक भाग असतो. कारण आपण चित्रपटाचा भाग पाहिला तर चित्रपटाच्या भागामध्ये एक गीत आहे, दुनिया जाय भाळमे मुझे क्या पडी. आता दुनिया जाय भाळमे मुझे क्या पडी असं प्रेमी ते सहज चित्रपटामध्ये म्हणत असतात आणि ते स्वप्नामध्ये वावरत असतात. मात्र हे जे आपल्या पृथ्वीवरील आपल्या जीवनातील दोन प्रेमी असतात हे सत्य स्वरूपातील दोन मुलगा आणि मुलगी असतात. आणि यांनी दुनिया जाय भाळमे मुझे क्या पडी, म्हणजे दुनिया जाय भाळमे मुझे क्या पडी म्हणजे आईवडिलांनासुद्धा हे भाळमध्ये झोकण्याचं काम करत असतात. अशा प्रकारचं हे जीवन यांनी जगू नये आणि मायबापांची संस्कृती यांनी जपावी असं मला वाटतं. शेजाऱ्यांची यांनी भीती करावी. सुंदर शरीराचा अपरिपक्व असा भाग जो असतो, म्हणजे प्रेम हे खरं म्हटलं तर अपरिपक्व अशा वयामध्ये होतं. वय म्हणून आपण एक लावणी ऐकलेली आहे की 16 वर्ष धोक्यात बाई, 16 वर्ष धोक्यात, असं ते एक लावणीपूर्वी आपण ऐकायचो. फार जुनी ती लावणी झाली. त्या लावणीमध्येही आपल्याला इशारा दिलेला आहे की 16 वर्ष धोक्यात असतं, म्हणजे अगदी 16 वर्षामध्ये असलेले मुलं हे प्रेम करत असतात. प्रेमा यांना शरीराचं आकर्षण असतं, चित्रपटाचं आकर्षण असतं. एखाद्याने प्रेम केलं तर त्यांना ते प्रेम करावं असं वाटतं. म्हणजे वाईट गोष्ट लवकर आपल्याला कशी स्वीकारता येईल हे यांना वाटतं. मात्र मायबापांचा सन्मान ठेवावा, समाजाचा सन्मान ठेवावा, शेजाऱ्याचा सन्मान ठेवावा हे मात्र यांना अतिशय मनापासून वाटत नाही. आणि म्हणून मग मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की सुंदर अशा अपरिपक्व शरीराला यांनी जपावं आणि वयात आलेल्या मुलांनी प्रेमात पडू नये, त्यांनी विनाकारण आपल्या शरीराचा नाश करू नये असं या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. अपरिपक्व वयात शरीरात होणारे जे बदल असतात या लहान मुलांच्या, जवळपास ज्या वेळेला मुलं 14 वर्षामध्ये 13 वर्षामध्ये पदार्पण करत असतात, 16 वर्षामध्ये पदार्पण करत असतात, तसे बदल त्यांच्या शरीरामध्ये होत असतात. हे झालेले बदल यांनी लक्षात घेतले पाहिजे. आणि आपले बदल होत आहेत, आपण मोठे होऊ, आपलं लग्न होईल आणि 4 चौघांमध्ये आपल्याला पत्नी मिळेल, आपल्याला पती मिळेल, अशा भावना यांच्या वृद्धिंगत व्हाव्या असं मला वाटतं. आणि यांनी अशा ह्या अपरिपक्व वयामध्ये प्रेम करावं असं वाटत नाही, कारण चांगले 2 जीव हे नष्ट होत असतात असं या ठिकाणी आपल्याला जाणवतं. आणि यासाठी ह्या दोघं प्रेमींनी प्रेमी होण्यापेक्षा बहीण भाऊ किंवा आपली मैत्रीण किंवा आपला मित्र अशी संस्कृती जर जोपासली तर मला असं वाटतं ते योग्य राहील. कारण अशी संस्कृती जोपासून ते काही करणार नाही तर एक निकोप संस्कृती निर्माण करतील. आणि आईवडिलांचं त्याने ऐकावं. आणि अरेंज मॅरेजेस जे आहे, म्हणजे आईवडिलांच्या सल्ल्याने आणि लग्न करावीत, उत्तम असा संसार यांनी करावा आणि निकोप अशा संसाराची यांनी रचना करावी असं मला वाटतं. या कथे विचाराच्या हा विचार आहे, एक विचार मंथन आहे, ही कथा नाही. ह्या विचार मंथनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सर्व तरुण माझ्या बंधू भगिनींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, विनंती करतो, करू इच्छितो की या सगळ्यांनी निकोप असं जीवन जगावं, आपल्या शरीरात होणारे बदल यांनी ओळखावे आणि त्या बदलांना लक्षात घेऊन त्यांनी निकोप असं जीवन जगावं, आईवडिलांच्या सल्ल्याने लग्न करावं असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. थांबण्याआधी
माझा हा आजचा विचार आपल्याला कसा वाटला हा विचार आपण मला कॉमेंटच्या स्वरूपामध्ये सांगावा. आणि अजून आपल्याला एखाद्या विषयावर जर विचार मंथन हवं असेल तर ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगावं, म्हणजे नक्कीच आपण त्या विषयावर बोलू. तोपर्यंत मी थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.